नमस्कार मंडळी आज आपण शकावल्या म्हणजे काय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात शकावल्यांना इतकं महत्त्व का दिलं जाते विषयीची माहिती पाहणार आहोत तसेच शकावल्यांना शकावली का म्हटलं जाते शकावली कशा प्रकारे लिहिली जाते तसेच शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संबंधाने कोणकोणत्या शकावल्या ह्या प्रसिद्ध आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कान्होजी जेधे यांच्या घराण्यातील जेधे शकावली ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा उल्लेख असलेली जी नोंद आहे ती मी आता तुम्हाला दाखवतो जेधे शकावलीतील ह्या नोंदीमध्ये फाल्गुन वद्य तृती या शुक्रवार नक्षत्र हास्त घटी अठरा पळे बत्तीस गड पाच पळे सात ये दिवशी राजश्री शिवाजी राजे शिवनेरीस उपजले श्रावण पौर्णिमेस लखुजी जाधवराव निजाम शाहनी मारले अशा प्रकारची नोंद केली आहे ते शकावलीतील ह्या नोंदीमुळे शिवजन्माच्या संबंधीचा जो वाद होता तो कायमस्वरूपी मिटला कारण ह्या नोंदीमध्ये तिथी वा नक्षत्र यांची सूक्ष्म माहिती दिली आहे आणि खगोलीय गणिताचा अभ्यास करून ही माहिती टाळता येते आणि ही सर्व माहिती बरोबर असल्याचे ध्यानात येते प्राचीन भारतात इतिहास लिहिण्याचे दोन प्रकार होते एक म्हणजे वंशावळी तर दुसरी म्हणजे शकावळी वंशावळी म्हणजे याचा मुलगा हा त्याचा मुलगा तो अशा प्रकारे वंशावळी पूर्ण लिहिली जाते तर शकावलीमध्ये ह्या शकांच्या नोंदी असतात अमुक एक संवत्सरात अमुक एक नक्षत्रात अमुक एक महिन्यात ही घटना घडली अशा प्रकारची जी नोंद ठेवली जाते शकांमध्ये ह्या नोंदीला शकावली असं म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी म्हणून जेधे शकावली शिवापूर देशपांडे शकावली शिवापूर शकावली चित्रे शकावली दास पंचायतन शकावली ह्याशिवाय हफ्त कुर्सी म्हणजेच सात सिंहासने अशी फारसीमध्ये लिहिलेली शकावली ह्या सर्व शकावल्या उपयुक्त आहेत एकट्या जेधे शकावलीमध्ये शिवाजी महाराज हयात असतानाच्या दोनशे अडुसष्ट नोंदी आहेत आणि ह्या बहुतेक नोंदी ह्या बरोबर असल्याचे आढळून आले आहे संबंधीचा हा माहितीपर व्हिडिओ आपणास कसा वाटला आपणास व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करावे तसेच आपले काही विचार आणि सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये खाली द्यावे आणि आपण अजूनही महाराष्ट्र धर्म या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकनचे बटन दाबावे जय हिंद जय महाराष्ट्र